आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। कणकवली येथील हायवे उड्डाण पुलाचा भाग कोसळल्यानंतर शहरवासी आक्रमक झालेत। हायवे कार्यकारी अभियंता सलीम शेख, उपअभियंता पवार, तहसीलदार आरजे पवार आणि माजी आमदार परशुराम उपरकर, तसेच नगराध्यक्ष समीर नलावडे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, डिबेल कंपनीचे अधिकारी आणि आर्टिफॅक्ट कंपनीचे अधिकारी यांच्यासह उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, राजन दाभोळकर, दया मिस्त्री, ॲडव्होकेट वीरेश नाईक, नगरसेवक बंटू हरणे, संदेश पटेल, बाळू मिस्त्री, अशोक करंबळेकर, संजय मांडळकर, संदीप मिस्त्री, मिलिंद मिस्त्री, कणकवलीवासियांना दिलीप बिल्डकॉनवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी या सर्वांनी लावून धरली आहे। वारंवार सांगून देखील तेच करतायत। बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचं काम चालू आहे। डिपार्टमेंटची माणसं असा अपघात घडल्यानंतर येत नाही। वारंवार कणकवली शहरातील जनतेची मागणी आहे, नगरसेवक वारंवार करतात, विविध कणकवली शहरातील विविध पक्षाचे लोक करतायत, सगळ्या संघटना करतायत, पण ह्याच्याकडे दुर्लक्ष केला जातो सातत्यानं। हे असे प्रकार घडतायत। दिलीप बिल्डकॉनचे पूर्ण काम बोगस आहेत। मागच्या वेळी बॉक्सवेलची भिंत कोसळली, त्यावेळी पण असंच झालं। पूर्ण पोलीस प्रोटेक्शन ते मागतात आणि काम चालू करतात। सर्वसामान्य जनतेचा विचार केला जात नाही आणि भविष्यात ह्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर जर हायवेचे कॉन्ट्रॅक्टर जर पळाले तर जबाबदारी कोणाची, गुन्हे कोणावर दाखल करायचे, जीवितहानी झाली तर आम्ही काय करायचं? कणकवली शहरातील जनतेने या कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन आपल्या गावी जाणार आणि कणकवली शहरातील जनतेने वारंवार का सोसायचं आहे? ही चीड निर्माण होणारी घटना आहे आणि ह्याला पाठीशी वारंवार घालतायत, त्याचं दुःख आहे। त्याच्यामुळे आता हा आवाज आम्ही उठवणार आहोत। कोणत्याही परिस्थिती आम्ही ऐकून घेणार नाही। माझं तर सरळ सांगणं आहे की डिपार्टमेंटची माणसं इथे आली पाहिजेत आणि डिपार्टमेंटच्या माणसांच्या माध्यमातून आम्हाला हा प्रश्न सोडवला पाहिजे। आता तुम्ही मागे बघत आहात, नशीब आमचं चांगलं होतं कणकवली शहरातील जनतेचं की काही जीवितहानी झाली नाही, पण असे प्रकार सातत्याने घडत आहेत आणि हे सर्व आम्हाला कणकवली शहरातील जनतेला सांगावं लागतं। हायवे चालू झाल्यापासून सातत्याने या कामाबद्दल, निष्कृत दर्जाबद्दल आमदार नितेश राणे असतील सर्वांनी आवाज उठवलेला आहे। आणि आज तर ह्याच्या आधी त्यांची भिंत पडली होती, ठीक आहे, ब्लॉक आहेत, मातीचा भराव झाला असेल, जास्त लोड झाला असेल, पण आज अक्षरशः एक ब्रिजचं, एक फ्लायओव्हरचं भाग कोसळलेला आहे। असे जर भाग वारंवार कोसळत आले तर ह्या ठिकाणी मनुष्यहानी व्हायला वेळ लागणार आहे। आम्ही काय, आमची मागणी हीच आहे की या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करा, ह्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका, ह्याचं काम बंद करा। हे काम एकदम निष्कृत दर्जाचं आहे। आमच्या कणकवलीकरांसाठी हे खरोखरच कधी कोणाचा घात होईल अशा प्रकारची भीती सर्व कणकवलीकरांवर आहे। हायवेवरून जाणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आता ही कायमची भीती राहणार आहे की आतापर्यंत झालेलं काम आहे, हे काम, या कामाची पूर्ण पाहणी, पूर्ण चौकशी त्यांच्या वरिष्ठांनी करावी। हे वरिष्ठ येतात आणि फक्त या ठिकाणी बघून जातात, ते बघून न जाता हे काम कुठल्या पद्धतीचं आहे, कुठल्या दर्जाचं आहे, हे काम तुम्ही चेक करा, तपासा। आणि आज इथे तो त्याने दाखवून दिलं आहे की आम्ही एकदम ब्लॅक लिस्ट मध्ये थांबणारे कॉन्ट्रॅक्टर आहोत, हे कॉन्ट्रॅक्टर दाखवून दिलं आणि त्या पद्धतीचं काम येते झालेलं आहे। या ठिकाणी त्यांनी काम झाल पडल्या एसआरपी पोलीस सर्व मागवलेलं आहे, पण लोकांशी खेळणारा कॉन्ट्रॅक्टर, लोकांच्या जीवाशी खेळणारा कॉन्ट्रॅक्टर आज या ठिकाणी काम करत आहे। हे काम लवकरात लवकर थांबलं पाहिजे आणि या कॉन्ट्रॅक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची कणकवली तालुका सभापती म्हणून माझी मागणी आहे। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।